डॉक्टर देत नाही लोकसंख्येनुसार. आपण सांगितलंय का तुम्ही काय काय कंप्लेंट सांगितली वरती काय काय दिलेली? पाचशे बेडचा प्रस्ताव पण पाठवला ना आपण. आमचं म्हणणं आम्ही कसं करतो अशी कोणती व्यवस्था आहे की जी आग लागलेली आहे आग लागली म्हणून फायरची आपण ठेवलेली आहे का व्यवस्था चांगली आहे का? कारण 15 दिवसापासून या महाराष्ट्रात तुमचं औरंगाबाद असेल नांदेड असेल ह्या ठिकाणी अनेक गोरगरीब लोकांचे जीव गेलेले. माझ्या माहितीप्रमाणे 200 ते 250 सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती तिथं मरण पावलेले. याला कारण ह्या राज्य सरकारचं आरोग्यमंत्री आणि सरकार, कारण ह्या सरकारने फक्त पक्ष या सरकारचं लक्ष फक्त पक्षफुडीकडे आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न यांनी वाऱ्यावर सोडून दिलेले. वास्तविक पाहता हे सरकारी हॉस्पिटल आज व्हेंटिलेटर आहे. इथं कुठलाही टेक्निकल स्टाफ नाही, स्वच्छता नाही, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे इथं कोणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज आरोग्यमंत्र्यांचा धिक्कार करत आहोत, या सरकारचा सुद्धा धिक्कार करत आहोत. वास्तविक पाहता ह्या नगर शहरात 300 बेडचं हे हॉस्पिटल आहे. इथं सरकारी मेडिकल कॉलेज होणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवानं मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षापूर्वी घोषणा केली असेल की या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही वैद्यकीय महाविद्यालय उभारू, परंतु अजूनही ती घोषणा हवेतच आहे. जर या नगर शहरात मेडिकल कॉलेज झालं तर प्रत्येक विषयाचे पारंगत आणि टेक्निकल लोक इथं येतील, नगर शहरातल्या लोकांना न्याय मिळेल, त्यांच्या आरोग्य सेवेकडे लक्ष दिलं जाईल, सर्व आरोग्याच्या सुविधा मेडिकल कॉलेजमुळे इथं येतील असं वाटत होतं. परंतु या सरकारच्या पक्षफुडीच्या कार्यक्रमात आरोग्याला आरोग्याच्या यंत्रणेला यांनी वाऱ्यावर सोडलेले. आम्ही सर्वजण त्यांचा निषेध करतो. आज शिवसेनेच्या वतीने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर इथे येऊन इथंच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. इथंचे एक्सरे मशीन चालू आहे का नाही, इथं स्टाफ किती आहे, किती पेशंट रोज येतात, या महिन्यात किती डेट झाल्या, याचा सगळा ओवापोवा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी सिव्हिल सर्जन त्याच्यानंतर त्यांचा सगळा स्टाफ यांच्याशी एकत्रित बसल्यानंतर ही गोष्ट समोर आली गांभीर्याने की यांच्याकडे स्टाफची अत्यंत कमी आहे. 283 खाटांचं हे सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथं साधारण रोज 500 पेक्षा जास्त रुग्ण ऍडमिट होतात. ते यांना स्टाफची अत्यंत गरज आहे, पण सरकार हे निष्क्रिय पद्धतीने काम करू राहिले. इथं जी कॅपॅसिटी वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. 250 खाटाचं तर म्हणजे 300 खाटाचं हे हॉस्पिटल आहे. याला जर का आपण दुपटीने याची व्यवस्था वाढवायची असेल तर इथं इन्फ्रास्ट्रक्चरही त्या पद्धतीने आपल्याला द्यावा लागेल. म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही इथं आलो होतो. त्यांचा इथून पुढच्याही काळात इथं जे बी कुणी रुग्ण असेल त्यांना या व्यवस्थेपासून त्रास होत असेल त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा, आम्ही येऊन त्यांचे प्रश्न सोडू, एवढंच या ठिकाणी आपल्याला वचन द्या.